सुस्था भवन्तु कृषका धनधान्य समान्विता सर्व शेतकऱ्यांना सुख समृद्धी व आरोग्य लाभो. ज्याला लोकांचे कल्याण करण्याची प्रेरणा आहे, जो हुशार व कार्यक्षम आहे, अशांनी शेती करावी. असमर्थ शेतकरी शेवटी स्वतःला दरिद्री बनवतो. मुनी पराशर. नमस्कार. कृषक आश्रमात आपले स्वागत आहे. कृषी ही एक जीवन पद्धती म्हणून ज्यांनी स्वीकारली आहे, अशा सर्वांसाठी कृषक आश्रम आहे. वेगवेगळ्या कृषी पद्धतींचा परिचय, तंत्रज्ञान व विज्ञानाच्या गती अधोगतींशी ओळख आणि कृषीविषयक विविध विषयांवरील संवादासाठीची एक जागा म्हणजे कृषक आश्रम. आश्रमात जाणीवपूर्वक प्रवेश करा. प्रथम जाणून घ्या का आणि कशासाठी इथे आलोत, काय अपेक्षा घेऊन इथे आलोत, याचा अगोदर विचार करा. अपेक्षा पूर्ण होऊ शकेल कृषीविषयक असेल तर. इतर अपेक्षा असतील आणि त्याचं ओझं घेऊन इथं आला असाल तर कृपया अगोदर ते ओझं उतरवा. आपण इथं आनंदासाठी आलेलो आहोत या धारणेला आपणही मदत करा. इथं तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत कृषीविषयक विचार तुमच्या मनात घोळवा. जास्तीत जास्त त्याद्वारे आपल्याला काय काय चांगलं करता येईल याचा विचार करा. आपली मतं मांडा, आमची मतं ऐका. इथं जे चाललंय ते पहा. तुमच्या उपयुक्त सूचनांचं स्वागतच होईल. आता प्रथम कृषीसाठी आवश्यक असे दोन घटक, निसर्ग आणि शेतकरी. आश्रमात प्रत्येक पुरुष व स्त्री ही श्रमिक आहे, ही कल्पना मनात ठेवा. इथे सगळेजण सारखे आहोत. इथे कोणी लहान नाही, इथे कोणी मोठा नाही. तो मालक नाही, तो नोकर नाही, तो श्रमिक आहे. ही श्रम संस्कृती आहे. तो ऋतुमान जाणतो. पावसात काय करावं, उन्हाळ्यात काय करावं, याचं परंपरेनं आलेलं ज्ञान त्याच्याजवळ आहे. शेतीशी मातीशी सतत संबंधित राहणारा तो एक व्यक्तिसमूह आहे. यामध्ये स्त्रिया, पुरुष आणि बालकं या सगळ्यांचा समावेश आहे. इथं प्रत्येक जण हा कृषक आहे. तुम्ही काहीतरी जाणून घ्यायला आलेले असाल, मुळातून जाणून घ्या, तरच तुमच्या येण्याचा अर्थ राहील, तुमचं येणं सार्थक होईल. तुम्ही निरर्थक आलात आणि निरर्थक गेलात तर आम्हाला दुःख होईल. तुम्हाला आनंद व्हावा आणि आमचाही आनंद फुलावा ही आमची गरज आहे. तुम्हाला आता कदाचित एक वेगळा शेतकरी दिसेल. इथे तो राबतोय, मातीची निगा राखतोय, तो मातीशी संघर्ष करत नाही, तिला फुलवतोय. आतापर्यंत दिसतोय तो या मातीतून निर्माण झाल्यामुळे, त्यामुळे तो या मातीशी कृतज्ञ आहे. अधिक जीवन मिळावं, तिला अधिक ऊर्जित अवस्था यावी म्हणून तो धडपडतो. तो या मातीशी पिढ्यान पिढ्या कृतज्ञ आहे.
कृतज्ञतेची जाणीव आहे. म्हणूनच एखाद्या वेळेस निसर्गाने कधी त्याच्या तोंडचा घास हिरावून नेला तर तो रागावत नाही. एका आत्मविश्वासाने आणि प्रतिष्ठेने वावरणारा आनंदी शेतकरी इथे तुम्हाला दिसेल. भारत हा खूप प्राचीन काळापासून कृषी शास्त्र परंपरा असलेला देश आहे. हजारो वर्षांपासून कृषीविषयक निरीक्षणे, परीक्षणे आणि त्याच्या नोंदी सर्व आजही उपलब्ध आहेत. मुनी पराशरांनी लिहिलेले कृषी पराशर, सुरपाल लिखित वृक्षायुर्वेद, मिश्र चक्रपाणीचा विश्ववल्लभ, चावुंड रायाचे लोकोपकार, हंसदेवचे मृगपक्षी शास्त्र, कश्यप ऋषींचे कश्यपीय कृषी सूक्ती, दारा सुखोचे नुस्का दर फन्नी फलाहत, कृषी गीता असे कृषी विषयाचे अनेक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. कृषी विकासासाठी पाणी आणि तंत्रज्ञान आवश्यक आहेत, पण मूलभूत आवश्यकता आहे मातीची. हजारो वर्ष भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या अग्रस्थानी राहिली, याला भौगोलिक कारण आहे, पण दुसरे महत्त्वाचे कारण आहे कृषी परंपरेचा आपल्याला मिळालेला संपन्न वारसा आणि निसर्गाची साथ जी युरोप इत्यादी प्रदेशात नाही. भारतात सरासरी 12 तासांचा दिवस असतो. आपण वेगळा आहार घेतो. पाश्चिमात्य देशांचे हवामान वेगळे, त्यांची अन्नाची गरज वेगळी, शेतीविषयक अनुभव भारतापेक्षा कमी, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारत व चीनमध्ये पर्जन्यावर तसेच प्रचंड नद्यांच्या वाहत्या पाण्यावर हजारो वर्षे कृषी होत आहे. काळाप्रमाणे ती विकसित सुद्धा होत गेलेली आहे. याच शाश्वत कृषी परंपरेने समृद्ध अशा कृषी वैभवाचा वारसा भारताला लाभलेला आहे. उणे एकेकाळी म्हणजे दोनच शतकांपूर्वी सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून भारताचा गौरव झाला. त्याच्या मुळाशी भारतीय कृषी सिद्धांतच होते. युरोपातील यांत्रिक क्रांतीने नवे युग अवतरले. 18 ते 20 या शतकांमध्ये अनेक देश तंत्रज्ञानाच्या जोरावर व उद्योग व भांडवल यांचे बळावर समृद्ध झाले. जगाचा इतिहास अग्रक्रमांकासह बदलला. भारत दिवसेंदिवस उजाड व्हायला लागला. अवघ्या 200 वर्षात हजारो वर्षांचा पाया उखडून टाकला गेला. सोन्याचा धूर निघणाऱ्या त्या देशाची साप व जादूगारांचा देश म्हणून जागतिक पातळीवर प्रतिमा झपाट्याने पुढे आली. भारत एक अविकसित, दरिद्री, भरमसाठ लोकसंख्येचा निरक्षर देश अशा अवस्थेत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. तत्कालीन युरोपमध्ये सुसंस्कृत झालेल्या तरुणांच्या हातात देशाची सूत्रे आली. पाश्चात्य प्रगती, स्वातंत्र्य आणि जीवनशैली यांच्या प्रत्यक्ष परिचयातून त्यांची विचारसरणी घडली होती. नागरीकरण व यांत्रिकीकरण, गतिमानता आणि अखंड विज्ञानोपासना याची कास धरली तरच भारतास ऊर्जित अवस्था येईल या विचाराने भारताच्या नियोजनाची सुरुवात झाली. पुढे काळ बदलला, धोरणे बदलली, समृद्धीची पेटे तयार झाली, पण समाज मात्र आजही जिवंत वाटत नाही.
खेड्यांमध्ये रस्ते आहेत पण खड्डेही आहेत, वीज पोचली आहे पण भार नियमनही आहे, सिमेंटची घरे उभी राहिली आहेत परंतु माणुसकी हरवली आहे, समाज संघटित होणे दूरच राहिले पण एकाकी कुटुंबांची संख्या वाढीस लागली आहे, यात्रा जत्रांचा बाज बदलला, मोबाईलमुळे बोलणे सुलभ झाले पण संवाद हरवला, समाजात क्रांती झाली आहे काय, हा मूलभूत प्रश्न आहे। त्यामुळेच तंत्रज्ञान विकास व शाश्वत विकास यात मूलभूत फरक आहे याची जाणीव झाली, अशा शाश्वत कृषी पद्धती यशस्वी ठरते हे जेव्हा जाणवले तेव्हाच शाश्वत विकासाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला। सुमारे 8-10 वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये आधुनिक विज्ञानाधारित तंत्रशेती करून शेती क्षेत्रात काहीतरी करायचे या विचाराने व्यापारी महत्त्वाचे पीक आले घ्यायचे ठरवून आम्ही शेती करण्यास सुरुवात केली। शेतीसाठी पाणी पुरवठा हा मूलभूत आधार आहे, प्रथम भक्कम पाणी पुरवठा व्हावा म्हणून जवळजवळ 4.5 किलोमीटर पाईपलाईन टाकून 3 वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 15 एकर क्षेत्र लागवडीसाठी निवडले। जमिनीचे माती परीक्षण करून प्रत्यक्ष एकरी 40 गाड्या शेणखत म्हणून जमिनीत टाकले। त्यानंतर खनिज जैविक व रासायनिक खते मिसळली। आधुनिक शेती तंत्रात उणे पडू नये म्हणून सूक्ष्म तुषार पद्धतीचा वापर करण्याचे नियोजन केले। तदनंतर बेडवर आल्याची लागण केली। मे अखेर लागवडीचे नियोजन संपले। जून जुलैमध्ये पावसाने सर्व विक्रम मोडले। पावसाच्या तडाख्याने जमिनीतील पाणी काढून त्याचा निचरा करणे भयंकर अवघड झाले पण मनुष्यबळाच्या जोरावर तेही पार पाडले, पण तणांवर नियंत्रण करणे अशक्यप्राय होते कारण त्यासाठी पाऊस थांबणे आवश्यक होते। अखेर नियंत्रण करण्यात यश मिळवलेच। दसऱ्यानंतर भर टाकली, द्रवरूप खते नियमित दिले। डिसेंबर जानेवारी पर्यंत काही ठिकाणी आल्याला लागण्याची बाधा सोडल्यास बहुतांश पीक चांगले दिसत होते। एप्रिलमध्ये खांदणीस सुरुवात केली आणि साधारण शेतकऱ्याच्या इतकेही उत्पन्न पदरात पडले नाही। असे का झाले यावर पुन्हा पुन्हा तज्ञांशी चर्चा केली, नवे तंत्र नवे उपाय योजण्याचे ठरवले, पॉलीहाऊसची उभारणी केली, अत्यंत जागरूकपणे उत्पादन व खर्च यांचा हिशोब ठेवला, अजून काही काळानंतर आढावा घेतला आणि एकूणच व्यवहार फारसा सुखद नव्हता हा निष्कर्ष हाती आला। मग मात्र काही काळ साधारण पिके घेत राहिले, भांडवली खर्चावर नियंत्रण आणणे यावर भर दिला। कोकोपीट वापरून 100% रासायनिक शेती सुद्धा केली। जमिनीची पुन्हा माती परीक्षणे केली आणि धक्कादायक निष्कर्ष दिसले, कारण मोजून मापून दिलेली खते व रसायने जमिनीचा पोत वाढवू शकली नव्हती, उलट जमीन वारंवार नांगरण व खतांचा वर्षाव यामुळे नापिकीच्या मार्गावर चालली होती। शेतीसाठी वापरात येणारी जनावरे म्हणजे बैल व गाई खांगल्या होत्या, त्यांची आबाळ होत होती।
अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर पुरेसे पाणी, पुरेशी जमीन आणि पुरेसे भांडवल असूनही समाधानकारक शेती झाली नाही. तोट्यात शेती किती वर्षे आणि का करायची असा प्रश्न पडतो. याचाच अर्थ कुठेतरी मोठी चूक होतीये हे जाणवलं. जळाल रान कधीतरी, जळाल मान कधीतरी. शेतकऱ्यांनी शेती कशी करावी यावर सूचना बरेच जण देतात, पण त्याप्रमाणे स्वतः शेती कोणीच करून दाखवत नाही. त्या सूचनांचा उपयोग काय? त्यातील काही कदाचित तांत्रिक दृष्ट्या बरोबर असतीलही, पण त्या व्यवहार्य नसतात. 2500 वर्षांपूर्वी कृषी पराशर या शेतीविषयीच्या ग्रंथात मुनी म्हणतात, ज्याला स्वतःला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव नाही पण स्वतःला शेती तज्ज्ञ म्हणवतो, त्याचे शेतीविषयीचे ज्ञान व्यर्थ होईल. मग मात्र सर्वप्रथम भारतीय गोवंशावर लक्ष केंद्रित केले. रासायनिक खतांचा वापर किमान करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानंतर मात्र पूर्णतः आश्चर्यकारक बदल दिसले. मातीचा पोत सुधारला, पिकांवरील किडींचे प्रमाण 75% कमी झाले, तणांचा प्रादुर्भाव घटला, रोजगारांचा भार कमी झाला, ताणतणाव निवळले, गोधन आणि गोवंश निकोप व आनंदी दिसू लागले आणि आमचे कृषी सहचर देखील तणाव मुक्त वाटायला लागले. भारतीय गोवंश व माती जिवंत ठेवणारी शाश्वत कृषी पद्धती आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक विकसित केली आहे यावर अनुभवाने आम्हाला विश्वास ठेवावा लागला. शेणखत म्हणजे कोठूनही आणलेले शेण नाही, तर भारतीय गोवंशातील प्राण्यांचे शेणखत होय. उत्तम निगा लागलेली भारतीय गोवंशातील 3 प्राणीजन 4.5 एकर जमीन जिवंत ठेवण्यास सक्षम आहेत हे उमगले. रासायनिक खतांवरील व कीटकनाशकांवरील खर्चाची बऱ्यापैकी बचत होते याची सुखद जाणीव झाली. गोमूत्रापासून प्रभावी कीटकनाशके आणि बुरशीनाशके निर्माण करता येऊ शकतात हे कळले. माती सजीव करण्यासाठी तिथे जीव ओतावा लागतो, संस्कार करावे लागतात, तिथे एक अख्खं विश्व निर्माण करावं लागतं. तेव्हा कुठे हे दुसरं विश्व तुम्हाला दिसतं? करोडो जीवांचं विश्व आत निर्माण होतं हे लक्षात आलं. शेती करताना जमिनीशी मातीशी झगडायचे नसते, तिच्या सृजनतेस हळुवारपणे जपायचे असते, तिच्यावर अत्याचार करायचा नसतो, तर मातेच्या दातृत्वाने देणाऱ्या मातीस कृतज्ञतेने फुलवायचे असते. मुनी पराशरांपासून ते डॉक्टर जगदीशचंद्र बोसांपर्यंत प्रत्येक भारतीय शास्त्रज्ञाने वनस्पती जिवंत आहेत हेच सांगितले आहे याची जाणीव झाली. आपण कसे राहतो, कसा पेहराव करतो, कोणत्या भाषेत बोलतो, नागर आहोत का ग्रामीण, जीवनमान कसे आहे, हे मानवी विकासास पडणारे मूलभूत प्रश्न नाहीत. कारण मानवाचा विकास हा तो काय खातो यावर अवलंबून आहे. मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी लागणारे अन्न आणि मानवास उपयुक्त ठरणारे अन्न यात मूलभूत फरक आहे हे लक्षात घ्या. ज्या अन्नामुळे मानव विकास साधता येईल अशा अन्नाचे आपण आद्य निर्माते होतो. आज देखील आपण परत तसे निर्माते होऊ शकतो. गेली 200 वर्ष सातत्याने आपल्याला संघर्षात ठेवले गेले, त्याचा परिणाम आज ठळकपणे जाणवत आहे. म्हणूनच खरोखरच आपल्या परंपरेमध्ये काय त्याज्य आहे
व काय शाश्वत आहे यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या परिणामांना स्वीकृती देऊन दीर्घकाळच्या धोरणांना मात्र तिलांजली देणे म्हणजेच आपल्या भावी पिढीचे भविष्य धोक्यात घालणे आहे. इथे बायोगॅसची निर्मिती होते, त्यातून मिळणाऱ्या स्लरीवर पुन्हा प्रक्रिया केली जाते, माती परीक्षणानंतर जमिनीच्या पोतानुसार ती टाकली जाते, जैविक साधनांनी भरून काढली जाते आणि जमिनीचा पोत कायम राहील याची काळजी घेतली जाते. कारण आपण जे अन्न खातो ते अन्न कोणत्या प्रकारच्या जमिनीतून आपण घेतले आहे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. आश्रमाच्या एका प्रकारच्या मॉडेलमध्ये 4.5 एकरात वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या आम्ही पिकवतो. आठवड्याला सुमारे 4 टन उत्पन्न आम्ही घेतो. त्याची स्वतंत्र विक्री व्यवस्था करण्यातही आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती करण्यात यशस्वी ठरत आहोत. इथे येऊन शेती कशी असू शकते हे बघा. शेतीत व्यवस्थित नफा मिळवता येईल का हे जाणून घ्या. तुमचे काही अनुभव असतील तर ते सांगा, आपण विचारांची देवाणघेवाण करू. शाश्वत पद्धतीत जर शेती व्यवस्थित होत असेल तर आपल्या भावी पिढीपर्यंत आपण ती पद्धत पोहोचवली पाहिजे. आपल्याला जमीन राखली पाहिजे. जे दुःख अजून उत्पन्न झालेले नाही ते आपल्याला टाळले पाहिजे. आपल्याकडे काय आहे हे जाणले तर जे नाही ते मिळवता येईल. डोसक डोलतया पिक बोलतया.